बास झालं मधुरा. तू कोणाशी काय बोलतेस याचं भान आहे तुला? तो तुझा मित्र नाही आहे की तू त्याला काय वाटेल ते बोलशील? तो माझा नवरा आहे आणि या घरचा जावई. त्यामुळे त्याचा मान त्याला मिळायलाच हवा. आणि तसंही तू त्याचा अपमान करशील एवढी तुझी लायकी नाहीये. नसेलही, पण ते आता महत्वाचं नाहीये. तू चुकीचं पाऊल उचललंयस याचं वाईट वाटतंय मला ऋतू. अगं हा मुलगा कसा आहे हे हजार वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय मी तुला. त्याने किती मुलींना फसवण्याचा प्रयत्न केलाय. तू बेपत्ता असताना आपल्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न केला तरी तू कितीही काहीही बोललीस ना तरी त्याचा परिणाम होणार नाहीये. भूषणचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहितीये, त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी विष कालवण्याचा प्रयत्न करत नाहीये, उलट याच्याशी लग्न करून तू स्वतःच्या आयुष्यात विष कालवून घेतलंयस. मी फक्त सत्य काय याची जाणीव करून देते तुला. स्थळ मिळाली असती गर होतो तुला, पण तू तू याच्याशी लग्न केलंस. अगं काय आहे काय याच्यात? किती कमावतो हा? बर जे कमावतो ते सरळ मार्गाने कमावतो का विचार त्याला. ते सोड, स्वतःच्या डोक्यावर हक्काचं छप्पर तरी आहे का? आमच्या राहण्याची काळजी तू करू नकोस. आम्ही दोघांनी ठरवलंय. आम्ही दोघही ह्याच घरात राहणार आहोत.